मिरचीचे दर उतरले काय विश्वास बसत नाही। मग एकदा याच उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि विटा मध्ये मिरची फक्त 200 रुपये किलो पासून महाराष्ट्रात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाद मसाले करड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा। संपर्क 75-30-98-66-66 आणि 75-30-80-66-66। अतिवृष्टीने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 6 TMC वाढ, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पलूस तालुक्यासह कृष्णाकाठी गेले 3 दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे, तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। पलूस तालुक्यातील आमणापूर इथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांमध्ये सुमारे 6 फुटांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले। नागताणे बंधारा येथे पाणी पातळी 14 फुटांवर पोहोचली आहे। बंधारा वाहतुकीस खुला आहे। कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे। आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणाचा पाणीसाठा 37.36 TMC वर पोहोचला आहे। काल सकाळपासून धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 6 TMC ची वाढ झाली आहे। धरणात एकूण आवक 74,569 क्युसेक्स आहे, तर धरणाचा विसर्ग पूर्णपणे बंद आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून गेल्या 24 तासातील पाऊस मिलीमीटर मध्ये याप्रमाणे: कोयनानगर 253 मिलीमीटर, नवजा 272 मिलीमीटर, महाबळेश्वर 331 मिलीमीटर।